खासदार महास्वामी आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी होडगी रोड विमानतळाची पाहणी केली। लवकरच विमानांची उड्डाणं येथून होतील असा दावा दोहोंनी केला आहे। खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी होडगी रोड विमानतळाच्या सद्यस्थितीची पाहणी केली। विमानतळावर सध्या विविध कामं सुरू असून त्यासाठी 44 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे। लवकरच विमान सेवा सुरू होईल असा दावा खासदार महास्वामी आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला आहे। विमान सेवा कधी चालू होणार? पण चर्चा मात्र असं की कोर्टमध्ये केसेस चालू झाले किंवा कोर्टात केस चालू झाल्यामुळे हा 2-3 वर्ष विमान सेवा चालू होणार नाही। सत्य परिस्थिती बघण्या विचारण्यासाठी मी आज आपले सोलापूरचे खासदार महाराजांकडे इकडे आलो होतो। महाराजांनी म्हणले की आज आपण प्रत्यक्ष ह्या जागेवर जाऊन पाहूया आणि पूर्णपणे तुम्हाला माहिती देण्यासाठी इथल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मीटिंग घेऊन एक माहिती घेण्यासाठी आत्ताच तुम्हाला आपले खासदार साहेबांनी सगळे माहिती सांगितलेलं आहे। त्यानुसार मला असं वाटतं की 5-6 महिन्यामध्ये अधिकाऱ्यांचंही म्हणणं आहे की 5-6 महिन्यामध्ये आपण हे सगळे कामं पूर्ण करू। रेल्वे असू द्या, इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं असू द्या किंवा काही कामं आता होत चाललेले आहेत। ज्या नियोजनमधनं कामात जे निधी मिळालं त्याच्यातून ड्रेनेज आणि पिण्याचं पाईपलाईन याचंही टेंडर झालेलं आहे आणि काही खांब MSCBचं खांब उंच होते तेही कमी केलेले आहेत। खासदार आणि आमदार दोघांनीही विमानाच्या उड्डाणांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाही दिल्याने उद्योजक कारखानदारांमधून समाधान व्यक्त होत आहे।